मित्रांनो, बुधनूर तालुका सौंदत्य जिल्हा बेळगाव येथील बिराप्पा सुरनवर यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग आता आपण बघूया. चांगलं 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 बळवंतांच्या नावानं चांगलं. आपला बुधनूर भाग मामांच्या पदस्पर्शानं पावन झाला. त्याचा पायानं पावन झालं. पावन आधी खायला अन्न नव्हतं. तेच विचारतो, पहिल्याची परिस्थिती मामा असताना, मामा येऊन गेल्यानंतर आताची परिस्थिती कशी आहे ते सांगा. लई भारी झालंय. गावात सगळं मामाचा खांड्या खायलाच येत होते. आता इळीवर एक 40 किलो आमचे तसे भयंकर लोक मिळतात होत. एक 25 किलो तांदूळ काढला तर इळीवर खाल्ला तर मी संपत नाही. 60 पोचाचे झुंजड्याचं खांडे 3 महिन्यात खाल्ल्या तरी किती लोक आलं असं कसं खाल्लं असं विचार बघा. 60 पोती झुंजळ 3 महिन्यात खाल्ल्या जात. त्यावेळेला मामा असताना. बर, तुम्ही काय तर मगाशी आठवण सांगितलं ते खीर करत होते तर मामा मामांचं जेवण करण्याची जागा सुद्धा इथंच आहे. 12 हंडे खाण्या 5 मिनिटात खाल्ल्या तिने. 12 हंडे तिरवा हंडे शिजाला ते पाणी त्याला खाण्या टाकलं. मामा आला, तुला आता सपिलो तर तुला पायतानाच घेतो म्हटलं हंड्याला. हंड्याला म्हटलं ते म्हणजे 12 हंडे कन्या झाल्यानंतर 13व्या हंड्याला आले. तिरव्या हंड्याला पायताने घेतला मामा. आता सपेव हेच मारतो तुला घेऊन म्हटला. म्हटल्यावर इळीवर खाल्लं तर मी ते हंड्यातलं कांड्या सपलं नाही. जत्र त्या चुलीवरच आता जेवण करताव का नाही. ही डोंगरवर सगळं माणसं मिळतात येत मिसळतात येत खरे अन्न सपत नाही. हा तो बारक्यात कर तोरल्यात कर अन्न कमी पडत नाही. तवापासून मामा काय पैताने घेतला का नाही तवापासून अन्न कमी पडत नाही. म्हणजे त्या इथं येऊन गेल्यामुळे खरोखर चांगलं. ते मराठ लोक आले चुलीचा दोंडा बघितलं तर ही चांगला टेवा रे गलासा टेवाय पाहिजे. हे आता सगळं हाल केला असा म्हणजे मोठ्या लोकांनी काय दाखवत असा तुम्ही म्हणून अहमदा शिवाज होऊन गेल्यात. तिने चांगलं घर बनवून ठेवायचं म्हणत ते घर बनवून जागा जेवण करतील जागा. हो जागा ती चुलीचा दागुड आत ठेवायला पाहिजे असा हाल करू नको असा असं वाटत असं टाकायचं नाही म्हणून सांगितलं. मामा चुली करून गेलाय म्हटल्यावर तुम्ही कसं वापरायचं म्हणून माहिती आहे का नाही. मुलकभर सगळं फिरलाय कर कोण अजून चुलीचा धोंडा राखला नाही. तुम्ही अजून राखला असं म्हटलं तर तुम्ही चांगलं खरं ते चांगलं राहा. खरंच आहे की ते मामांनी ठेवलेली जागा आहे. ते सगळे मराठी लोक याला म्हणत जातात का नाही. इथं येऊन त्या चुलीलाच आधी पाया पडतात नंतर मामाला जाऊन पाया पडतात. त्याच्यावर तेवढं बघते यल्लामा इथून जवळ आहे का समजा ती. जवळ म्हणजे 8 किलोमीटर का 50 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर. बर, इथं मामा आता आल्यानंतर इथं तळ होता त्यावेळेला. ह्या सगळ्या गावामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये बकरी फिरत होते. बकऱ्यांना त्यावेळे आजार वगैरे काय व्हायचा काय मामा असताना. ते आजार काय नव्हतं. आमचा चुरत्याला त्यासनी माटा केलता. त्याला पोरगा नव्हते सगळं मुलीच झालते. बर, मुलीच चालते त्याला पोरगं नव्हतं. मामाच्या बकऱ्याने माटा केलो म्हणजे मामा त्याला पोरगा देतोय म्हणून मामाच्या बकऱ्याने दिला त्यानं. त्याला केला त्या 400 बकरी पाणी आण सोडून मरून गेली. ते मरून गेल्यावर मामा काय म्हटलं. तुझा भाऊच केलाय रे माझ्या बकऱ्याशी म्हटलं तर ही कुराड घेऊन त्याला तोडूनच टाकताय. ह्या गावाला येऊन इथं माड केल्यागत होतं मी सांगायचं नाही म्हणून आमचा भावाला काय म्हटलं. आपनटीला जाऊन येतो तू बकऱ्याकडे जा म्हटलं आमच्या वडला. आपनटीला काय चाललं असं आज बकऱ्याची भर नाही रे हर्षित आपला विचारून येतो. हो जा मामा जा. अप्पाच्या वडला. हा अप्पाच्या वडला तू जा मी बकऱ्याकडे जातो. कोण मामा जाणार होता अप्पाच्या वडीला आणि आमचा वडील बकरी राखायला जाणार. इळीवर बकरी राखून संध्याकाळी बकरी घेऊन इकडे आली. त्यावर मामा येऊन बसला होता तंबू मोर. मामा हर्षदार काय म्हटला बकऱ्याने काय केलं तर बरं होत म्हणून. हे बकऱ्याने काय रे तुझा भाऊ येऊन काय तर जरा केला म्हणजे बरं पडतंय. तुझा भावाला बोलवून आण जा म्हणलं. आमच्या भावाला बोलवून घेऊन येतो म्हणून घराकडे गेला. ए चल रे तू काय बकऱ्याने इळी केलं तर बरोबर पडतंय म्हणा मामा लावून दिला चल बकऱ्याकडे जा. मी इथंच करतो जा म्हटला. इतच करतो झा म्हटल्याबरोबर त्याचा संकट भांडण करते म्हणून मामा पाठीमान आलता त्यो घेतातच. आल्यावर मी इथंच करतो का म्हटलं का नाही
आमचा वडील असं दांडात दोंडात उचलला त्याला टाकायला, हे दुर्ग्या दोंडा खाली टाक म्हणून मामा जाऊन हात धरला. मामा जाऊन हात धरल्यावर दगड खाली टाकून बकऱ्याकडे आले. आमचं वडील चुरता तिथं घरात केलेलं लिंबू सुई काळदोरा ते काय काय माठा केलेलं सगळं इथं मध्ये मेंढरात येऊन पडले होते. पडले होते सकाळी मेंढरा येगळताना पोरं बघितली. पोरं बघून मामा इथं काय पडलंय बघ हे बघ हे ते बुधूर सिद्धा एवढं करतो म्हणून सांगितलं होता ते केलाय ते तेजच पडल्यात येऊ ना बकरी एवढून मारा म्हटला. एगळून मारा म्हटल्यावर बकरी एगळून त्या कोपऱ्याला ह्या कोपऱ्याला त्या कोपऱ्याला सगळं मारले मग जेवायला पोरं आले. त्यावर आमचा चिंता चार बाकरी घेऊन ठेव बकऱ्याकडे आला. बकऱ्याकडे आल्याबरोबर काय म्हणला हे असं डोंगराच्या कडानं जाऊन दे त्या पुढच्या वड्याला पाण्याला सोडवा बकऱ्याशी म्हणला. सगळे जण बकऱ्यासंकट गेली आम्ही इथं वावरात राहिला आम्ही. बकरी 3 तास तोंडातलं पाणी काढना झाल्यात पाण्यातलं तोंड काढना झाल्यात 3 महिना अन्न पाणी सोडल्यात बकरी तसं केल्यात तिने. आणि मामा काय म्हटला दगडावर बसून हात धुतला आणि 3 चोळ पाणी पिला त्याचा पाणी पिऊन डोळ्याला पाणी आणला. डोळ्याला पाणी आणल्याबरोबर आमचा वडील पळून जायला मामा डोळ्यात पाणी का आलं तुझ्या अरे ह्या गावाला यायचं नव्हतं रे मी माझी बकरी सगळं सगळं मामा डोंगराला डोळ्याला पाणी आणून नको पांडुरंग आणि ह्या हाय त्या बकऱ्याचा तमासनी बकरी देतोय तू का डोळ्याला पाणी आणतोस म्हणला. हे दुर्ग्या तुझा बी गोष्ट खरा आहे रे म्हटला तुझा बी गोष्ट खरा आहे हाय त्या बकऱ्याचा पांडुरंग देतोय आम्हाला तू म्हटल्याला मी बरोबर आहे म्हणून वड सोडून उभा राहिला. काय म्हटला अरे दुर्ग्या तू बी गरीब मी बी गरीब तुमचा भाव लई सावकार आहे तो असेपर्यंत तेवढंच सावकारकी असतंय रे आम्ही दोघं बी मरल्यावरच आमची सावकारकी होत आहे तुझं बी होत आहे माझा बी होत आहे तुझा भावाची सावकारकी आहे नाही तो असोपर्यंत तेवढंच होत आहे म्हणून तो म्हटल्याबरोबर तसंच झालंय त्याचं तो असोपर्यंत लई सावकार होता आता काय नाही घरात असं त्यांचं झालं. आमाजी मामा आता बरोबर ठेवलाय. तुमचे सगळे भाऊ किंवा तुमच्या घरातले काय काय करतात ते सांगा मला. सगळे काय एक दोन पोरं दोन तीन पोरं शेतकी करतात व दोन पोरं मेंढर राखतात आणि मला दोघंच आहे तो एक शेतकी करतोय एक बेंगलोरला इंजिनियर आहे आणि इथं साळा बी बांधाय गावात. आता बेंगलोरात कोरोना आहे म्हणून ती काम घरातच करून बसतो तो घरातच करतात. आणि सिद्धाप्पांचे मुलं काय करतो तो एक पोरगा बकऱ्यात कारभार की करतोय आणि एकटा घरात पिल्ली चारतोय बकऱ्यांची आणि एक पोरगा शेतकी करतोय त्याचं तो 3 पोर आहे. आणि इटल म्हणून आदमापुरात आहे का नाही हा तो पोरगा तिथं करतोय ते 2 पोरं मेंढर राहतात त्याचा वडील शेतकी करतोय. शेत बी लय आहे थोडं शेत सगळं लोकांनी लावलं थोडं शेत करतात. आणि काय मामांची आठवण मामांचे मला सांगा मामा दिसत कसे होते. मामा होय सकाळी बघितलेला माणूस दुपारी वळकत नव्हता तेव्हा दुपारी बघितलेले माणसं संध्याकाळी वळकत नव्हता तेव्हा तसा 3 टायमात 3 तारा होत होता तेव्हा म्हणजे हा सकाळी अगदी तुझ्यासारखं पोरग्या जातो दिसत होता सकाळी दुपारी बघितलं तर असं माझ्या वयाचा दिसत होता संध्याकाळी बघितलं तर असं हातात काठी घेऊन म्हातारा काय आता मरतो का तासभर जगतोय म्हणण्यासारखं दिसत होता. त्याच काय कुणाला काय द्यायचे ओळखायचं नाही बघ त्याला तसं त्याचं होत. मामा झोपत कुठे होते तिथं झोपत होता तंबूत तंबूमध्ये हा तंबूमध्ये झोपणार त्याच जरा बारीक काठा होत त्या काठावरच झोपणार हा काठावर झोपणार आणि दाराला एक कंदील बांधणार कंदील असणार हा कंदील बांधू ना का कंदील का असणार हा मग आत उजड पाहिजे किंवा उजड दाराला एक कंदील हा कंदील पाहिजे मग त्यावेळी पहारला कोण कोण असं पहारला लोक पहारला होय बकरी राखणार तर पारा करत होती पारा करत होती बर मामा कधी ओरडायचे काय असणार त्याने ओरणार काय राहत ते बी झोपणारच नाही हा तिकडे बकरी बुजली इकडे बकरी बुजली कुत्रा बका लागले उठा रे सारखं तेच काम त्याला झोपच नव्हतं त्याला.